फार मोठा बिझनेसमन वाटतं बरं का तुम्ही? मला माझीच किंमत विचारते पण धंदा नाही हा. म्युझिक म्युझिक नाजूक कुष्ठस्थिती कला. सत्या तुम्हाला बरोबर ओळखलं. मी बिझनेसमन आहे, तू फक्त तुझी किंमत सांग. मी अचानक असे अरे तुझ्यावर उठवले चांगलं नाही, पण समजता कोण तुम्ही स्वतःला? सत्या तुझ्या ऑफिस मध्ये इंटरनेट आहे का रे? त्याचा काय संबंध इथे? जरा इंटरनेट वर सर्च कर, ब्लूबर्ड शिपिंग कॉर्पोरेशन. काय? भारतातल्या सगळ्यात मोठ्या शिपिंग कंपनीज पैकी एक आहे ती, आणि मी तिचा मालक शेखर नाडकर्णी, आणि ही माझी मुलगी रुंजी ऋषिकेश पिटकर. काय? अरे बाळा, अगं रुंजी प्लीज पाणी घ्या ना. अगं वर बघ, वर बघ, वर बघ रुंजी, वर बघ. आर यू ओके? येस. नाव काय सांगितलं तुम्ही त्याचं मगाशी? रुंजी शेखर नाडकर्णी. पण सत्या नावात काय ना, आपण हिचा अल्बम हवा तर वेगळ्या नावाने काढूया ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो. हे बघ सत्या, तुला जर हे काम करायचं नसेल ना तर बाजारात इतरही अनेक म्युझिक प्रोड्युसर्स आहेत, कोणीही पैशासाठी हे काम करायला तयार होईल. चल रुंजी चल. अगं ही इज नॉट इंटरेस्टेड, कांट हेल्प इट, इतरही खूप प्रोड्युसर्स आहेत. हा डोंट वरी, चल. सर विनंती, प्लीज या इथे सर, तुम्ही मला मिसअंडरस्टँड केलंय. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या मुलीकडे टॅलेंट आहे, पण जागतिक स्तरावर हा आवाज पोहोचवायचा झाला तर तिला फक्त रियाजाची गरज आहे एवढं. बसा तुम्ही, बसा बसा बसा. या सर प्लीज बसा बसा. काय असं होतं मिसअंडरस्टँडिंग झालं. अरे पाहुण्या लिटराजे इथे, काही चहा वगैरे? एक काम कर, 3-4 ग्लास पाणी पटकन पाठवून द्यायचं. एक काम कर, समोरच्या हॉटेलमध्ये जा आणि कोल्ड कॉफी पाठव, 3 मस्तपैकी. आणि एक काम कर, ते सँडविचेस सुद्धा पाठव लगेच. सॉरी सॉरी, तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली. तुम्ही काय म्हणत होता? माझं बोलून झालंय सत्या, आता जे काय आहे ते तू बोल.